पेंगे तालुका समिति यांच्यातर्फे 2020-21, 2021-22 आणि 2022-23 ह्या शैक्षणिक वर्षामध्ये उत्तीर्ण होऊन 75% किंवा त्याच्यापेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचा आमच्या समितीतर्फे आम्ही गौरव 16 ऐवजी 20 ऑगस्ट रोजी मांद्रे येथील दीनदयाळ भवन इथं संपन्न करण्याचं ठरवलेलं आहे. हा कार्यक्रम जवळजवळ दिवसभर असेल, कारण आमच्याकडे आतापर्यंत 400 अधिक अर्ज आलेले आहेत. त्यांची सगळी व्यवस्था करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि आम्हाला या कार्यक्रमासाठी मांद्र्याचे सरपंच आणि आमचे सचिव अमित सावंत यांनी पूर्ण पाठिंबा देऊन हे कार्यक्रम मांद्र्यातील दीनदयाळ भवन मांद्रे येथील स्वतः बोलून आम्हास प्रवृत्त केलेलं आहे की तुम्ही इकडे या, आम्ही तुमची सगळी व्यवस्था करतो. त्यांचं मी तुझा आभारी आहे. तसंच ह्या सोहळ्यामध्ये आम्ही 10वी, 12वी आणि 15वी तसेच टेक्निकल आणि त्याच्यानंतर 15वीच्यानंतर पुढे ज्या ज्या लोकांनी म्हणजे विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलेलं आहे सर्वांचं आम्ही गेल्या 3 वर्षामध्ये कार्यक्रम आमच्याकडून घेण्यास थोडासा उशीर झाला, म्हणून सर्व 3 वर्षासाठी आम्ही मुलाभूत सोहळा ठेवलेला आहे. तरी अजूनही आम्ही आव्हान करतोय, कुणी जर चुकून राहिलं आहे आमच्याकडे नाव द्यायचं असेल तर विनंती करतोय त्यांनी अजूनही ह्या 2 दिवसाच्या आत त्यांनी आमच्याशी संपर्क साधून आपले नाव द्यावे. किती वाजता कार्यक्रम? हा कार्यक्रम सकाळी 10:30 ते 16:00 असणार. ह्या कार्यक्रमासाठी आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री भगीरथ शेट्टी अध्यक्ष गोवा शैक्षणिक शालांत मंडळ हे लावलेले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय महेश नाईकगावकर, अध्यक्ष अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज गोवा राज्य हे असतील. आमंत्रित आदरणीय मान्यवर श्री संगीता परब, माजी मंत्री गोवा राज्य श्री सतीश शिरगावकर, जिल्हा पंचायत सदस्य मोदी ॲडव्होकेट अमित सावंत, सरपंच ग्रामपंचायत मांद्रे श्री किशोर नाईक गावकर, संपादक भुवन वार्ता आणि ॲडव्होकेट प्रथम शिरगावकर, उपाध्यक्ष अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज गोवा राज्य हे आम्हाला कार्यक्रमाला लागणार आहे. आम्ही विनंती करतो ह्या कार्यक्रमासाठी आपण बहुसंख्येने हजर राहून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्हाला मदत करावी. तसेच या कार्यक्रमामध्ये आम्ही पेंडे तलावात आमचे समाज बांधव जो कोणी सरपंच असेल त्यांना आम्ही इथं खास त्यांचा गौरव करण्यात येईल, उपसरपंचांचा गौरव करण्यात येईल, पंच सदस्य आहेत त्यांचा गौरव करण्यात येईल. तसेच 10वी, 12वी, 15वी यांच्या व्यतिरिक्त कोणी एमटेक पीएचडी केली असेल त्यांनाही मी विनंती करतोय, त्यांनीही आमच्या समितीशी संपर्क साधावा, त्यांचाही गौरव इथं करण्यात येईल.